शैक्षणिक कालखंडामध्ये ज्या विद्यापीठात मी शिकलो ते पुणे विद्यापीठ, त्या पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ. हे करण्याच्यामध्ये कुणी महत्त्वाची कामगिरी केली असेल तर ती छगन उजळाने केली हे अनेकांना माहिती नाही. आजचा हा सोहळा एक अलग आणि अतिशय आनंदाचा सोहळा आहे. आज आपण ज्या सभागृहामध्ये जमलो, कदाचित तुमच्यापैकी काही सहकार्यांना आठवत असेल की या सभागृहामध्ये छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये इथं एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना. ती या सभागृहात झाली आणि भुजबळांच्या अध्यक्षतेखाली झाली या 10 जूनची मला आठवण होती. अशी प्रचंड सभा या ठिकाणी झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर सभा होती. तिथे अध्यक्ष छगन भुजबळ होते. 1 लाखापेक्षा जास्त उपस्थिती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची होती आणि त्यामधून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा द्यायचा निर्धार सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला आणि त्याला प्रोत्साहित करण्याचं काम त्या मेळाव्याचं नेतृत्व घेण्याची जबाबदारी ही छगन भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतलेली होती. याचं स्मरण मला आज या ठिकाणी होतं आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता म्हणून आपण सहकारी त्यांना ओळखतो. खरं म्हणजे तर शून्यातून व्यक्तिमत्व कसं उभं राहतं याचं आदर्श उदाहरण भुजबळ साहेब आहे. नाशिक सारख्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. नाते एक सगळे पुणे जिल्ह्यातले जुन्नरांच्या भागातले व्यवसाय भाजी विक्रीचा. दुर्दैवानं भुजबळांना जन्माच्या नंतर आई वडिलांचं सौख्य लाभलं नाही. मावशीचं वात्सल्य पूर्ण प्रेम त्यांना लाभलं आणि तिच्या आशीर्वादानं ते मोठे झाले. ते मोठे झाले पण त्यासाठी खस्ता खायला लागल्या. बायकाला भाजीचं दुकान चालवावं लागलं. त्यावेळेला भाजी वाला चालत विक्रीच्यासाठी जे दुकान होतं ते कुराकुंचं तात्पुरतं घेतलं होतं आणि नंतर काही दिवसांनी ज्यांच्याकडून घेतलं होतं त्यांनी दुकान काढून घ्यायचा निर्णय घेतला. आणि ते जर दुकान काढून घेतलं असतं तर 2 वेळच्या भोजनाचा प्रश्न हा कुटुंबियांच्या समोर आला असता. पण त्यांचं भाग्य 2 लोक ज्यांचा माझाही कधी संपर्क आला त्यांचे आशीर्वाद मिळाले. एकाचं नाव मुकुंद ठकोजी पाटील. मुकुंद ठकोजी पाटील हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि दुसरे जे माझ्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत होते त्यांचं नाव वीरजी झुते. आणि वीरजी झुते हे एकेकाळी मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते होते, नगरसेवक होते, आमदार होते. आणि ज्यावेळेला हे संकट आलं भुजबळ कुटुंबाच्यावर त्यावर विहिरी झुते आणि उकन ठकोजी पाटील यांनी मध्यस्थी केली आणि त्यांचं दुकान चालू ठेवलं
आणि त्यामुळं त्यांचा प्रपंच चालू शकतो. त्यांचं शिक्षण झालं, त्यांचा सगळा ज्याच्यामध्ये व्यवस्थित असा विभाग म्हणलं तर तो सार्वजनिक जीवनाचा होता, राजकारणाचा होता. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी केलं. पहिला विधानसभेचा आमदार म्हणून ते निर्वाचित झाले. नंतरच्या काळामध्ये तत्पूर्वी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये महापौर बनून या शहराचं नेतृत्व त्यांनी केलं. ज्याला काही पार्श्वभूमी नाही अशी एखादी व्यक्ती महापौर बनते, मुंबई शहरात आपलं प्रस्थापित करतो आहे, विधानसभेमध्ये जातं, विरोधी पक्षाचा नेता होतात, राज्याच्या मंत्रिमंडळात जातात आणि समज महाराष्ट्राला एक दिशा देण्याच्या संबंधीचं काम करतात, असं आगळं वेगळं उदाहरण भुजबळांचे शेर दुसरं क्वचितच बघायला मिळेल. त्याचा कलेचा आणि उत्तम भागाच्या गोष्टीची दृष्टी होती. ज्याचा उल्लेख अजित पवारांनी केला की दिल्लीमध्ये आम्ही लोक राहतो, दिल्लीमध्ये सगळ्या राज्य सरकारांची त्या ठिकाणी निवासस्थानं आहेत आणि सगळ्यात उत्तम निवासस्थान कोणाचं असेल तर ते महाराष्ट्राचं आहे. आणि लोक म्हणतात हे कुणी केलं, ते छगन भुजबळांनी केलं. आणि राज्य सरकारची गुंतवणूक न करता ते अतिशय उत्तम वास्तू दिल्लीच्या सौंदर्यामध्ये वर टाकेल अशी वास्तू त्या ठिकाणी त्यांनी बांधली. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या, मुंबईमध्ये केल्या, नाशिकमध्ये केल्या. नाशिकचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी त्यांचं योगदान प्रचंड आहे, याची नोंद ही कायमची राहणार आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या. एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते उत्तमच करायचं, नेटकंच करायचं आणि ज्याचं स्वरण लोकांना कायम होईल याची खबरदारी घ्यायची हे सूत्र घेऊन त्यांनी गेले अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली. म्हणूनच आपण एवढ्या वर्षा संख्येनं आज या ठिकाणी आलेलो. आज आपण त्यांचा सत्कार केला. प्रफुल्लभाई सत्काराच्या मागं तुमची जबाबदारी जास्त होती असं कळलं. पण एक गोष्ट तुमच्याकडून चुकली आणि ती गोष्ट चुकली अशी की तुम्ही सत्कार केला पण त्यांच्या डोक्यावर फुले फगडी घातली असती तर ते अधिक चांगलं असतं. आणि म्हणून दुसरा सत्कार हा म्हणजे बाकीच्या गोष्टी असतात त्यातले बाकीच्या गोष्टी सोडून द्या. पण मला स्वतःला आनंद आहे की एका आमच्या ज्येष्ठ सहकार्याचा 75वा वाढदिवस त्यांचा 60वा साजरा केला. आज 75वा या ठिकाणी करतो आणि ते जे काही काम करतात त्या कामाच्या पाठीशी आपण सगळे अखंड आहोत हा विश्वास आणि दिलासा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आपण देतो. जगवन कसूचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला आज अत्यंत अगत्याने या ठिकाणी आहेत. लोकांना माहिती नाही या देशामध्ये काश्मीर जे राहिलं त्या काश्मीरच्या राहण्यामध्ये फारूक अब्दुल्लांच्या वडिलांचं योगदान प्रचंड आहे. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा फारूक अब्दुल्ला राज्याचे मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षाचे नेते झाले, केंद्राच्या पार्लमेंटमध्ये आले, केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये आले. पण त्यांची संपूर्ण निष्ठा ह्या भारतावर आहे, भारताच्या ऐक्यावर आहे आणि त्यासाठी फजलची किंमत द्यायची तयारी ही त्यांची असते. आणि असा एक राष्ट्रप्रेमी नेता छगन भुजबळांना शुभेच्छा द्यायला, अगत्याने या ठिकाणी उपस्थित राहिला याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दिशा देणारे
जे कोणी उत्तम राजकर्ते होते, उत्तम नेते होते, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. आणि मला एका गोष्टीचा आणखीन आनंद आहे की मी माझ्या शैक्षणिक कालखंडामध्ये ज्या विद्यापीठात मी शिकलो ते फुले विद्यापीठ, त्या फुले विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ. हे करण्याच्यामध्ये कुणी महत्त्वाची कामगिरी केली असेल तर ती छगन उजळाने केली हे अनेकांना माहिती नाही. आणि त्यामुळं सावित्रीबाईंचा विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार हाच महाराष्ट्राच्या देशाचा ऐक्याच्यासाठी, सुधारण्याच्यासाठी, आधुनिकतेच्यासाठी उपयोगी फुलेल हे व्रत समजून ज्यांनी अखंडपणानं काम करण्याची भूमिका घेतली अशा आपल्या सहकाऱ्यांना तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य राहील, कुटुंब उत्तम रीतीनं समाजाची सेवा करेल आणि महाराष्ट्राचं फुलेल आणि महाराष्ट्राचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम जातील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द समजतो.